लग्नाच्या 2 वर्षांनंतर 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात रावण दहन करण्यात आले. नागपूरच्या चिटणीस पार्क मैदानात रावण दहन आयोजन समिती व भारतीय जनता युवा मोर्चा मध्य नागपूरतर्फे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 30 फूट उंचीच्या प्रतिमांचे फटाक्यांची आतिषबाजी करून दहन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.